विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी 17 ते 18 जणांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नई जिंदगी मौलाना आझाद चौक येथील सार्वजनिक रोडवर बेकायदेशीर विना परवाना बेकायदेशीररित्या जमाव जमवून स्प्राईड कोका कोला शीतपेयच्या बाटल्या घेऊन जमिनीवर फेकून पॅलेस्टाईन देशाच्या मुस्लिम नागरिकांवर अन्याय करणारा इस्रायल देशाचा धिक्कार असो, इस्रायल देशाचा धिक्कार असो, बॉयकॉट करा, बॉयकॉट करा, इस्रायल देशाचे प्रॉडक्ट बॉयकॉट करा, अशा घोषणा देऊन आंदोलन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलाय. भैयाजी कबाल, नजीम मुल्ला उर्फ बॉन्ड, जमीर सलीम पटेल, रफीक अब्बास अली मुजावर, सद्दाम हुसेन, सलीम खान, जाकीर पैगंबर शेख, जावेद महबूब मणियार, हरुण तांबोळी, तौफिक सातखेडे, अनिस नितोरे, सर्व राणार, नई जिंदगी सोलापूर व इतर अज्ञात 7 ते 8 इसम जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुशील सिद्राम गायकवाड, नेमणूक MIDC पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. भादवी कलम 1860 कलम 188 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा 1951 कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास MIDC पोलीस करत आहेत.